भद्रावती तालुक्यात महिन्याभरापासून वाघाचा धुमाकूळ सुरू असताना चंदनखेडा गावात सतत 3 दिवसांपासून रानडुकराने शिरकाव करून हैदोस घातल्यामुळे लहान बालकांपासून तर मोठ्या माणसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भद्रावती तालुक्यात गेल्या महिन्यापासून वाघाची दहशत होती. यात या वाघाने आष्टा येथील एका व्यक्तीला जखमी केले तर बेलगाव, डिफेन्स, काटवल या 3 शेत शिवारातील 6 जणांना आपले भक्षक बनविले होते. अशातच चंदनखेडा गावात शेत शिवारातील जंगली रानडुकराने शिरकाव केला. कुठलीही जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांनी त्या रानडुकराला गावातून हुसकावून लावले. मात्र आज सकाळच्या सुमारास पुन्हा गावात शिरकाव केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वन विभाग कार्यालयास माहिती दिली असून रानडुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जंगली जनावराचा हैदोस असून जंगली डुकरापासून या गावातील लोकांचे आणि लहान मुलांचे संरक्षण करावे अशी वन विभागाला आम्ही विनंती करीत आहोत. डुकराने थैमान घातलेला असून लहान मुलांना त्याच्यापासून धोका झालेला आहे आणि गावात कोणी नसताना लहान मुलाचे संरक्षण करण्यासाठी कोणी हजर राहत नाही आणि या डुकराचा बंदोबस्त करण्यात यावा. जंगली 2-3 दिवसामुळे गावात फिरत आहे, लहान लहान मुलाची नुकसान होईल, ते काही भरून देणार का? चंदनखेडा परिसरातील गावात वाघाचा आपण बघतो, या गेल्या महिन्यात वाघाचा धुमाकूळ आहे आणि असं असताना चंदनखेडा इथे गेल्या 3 दिवसापासून गावात रानडुकरांनी धुमाकूळ घालला आहे. गल्ली बोळातील त्याचं फिरणं, धुमाकूळ घालणं या प्रकाराने लहान बालकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यासोबतच महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि यामुळे कुठतरी वनविभागाने हा धोका लक्षात घेऊन आता या रानडुकराचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी होते. मी सदानंद अगवत्तनवार, सर्च टीव्ही, भद्रावती.